नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत सुक्क चिकन गावरान पद्धतीने। ह्यावेळेस जे वाटण असणार आहे ते थोडंसं वेगळं असणार आहे। दरवेळेस आपण चिकनच बनवत असतो बहुतेक वेळा, परंतु वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतो। ह्यावेळेस पण आपण थोडंसं वेगळ्याच पद्धतीने बनवणार आहे। त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे, धने घेतलेले आहे, थोडासा गरम मसाला घेतलेला आहे, हिरवी मिरची, लसूण, सर्व थोडं साहित्य तेलात भाजून घेऊया। धने, लसूण, गरम मसाला, हिरवी मिरची। दरवेळेसप्रमाणे ह्यावेळेस पण आपण कमी साहित्यातच बनवणार आहोत, अगदी छान असं तंदूर चिकन बनवणार आहोत। हिरव्या मिरच्या भाजताना उडतात म्हणून थोड्याच भाजून घेणार आहे। पटकन भाजल्या जाते गरम तव्यावरती। आजच्या वाटणामध्ये मी धने आणि खडा मसाला वापरलेला आहे। दरवेळी जसं घेत असं त्यापेक्षा थोडंसं वेगळं घेतलेलं आहे सुक्क चिकनसाठी। हिरवी मिरची मध्ये मस्त बनवूया। वैद्यने मला कांदा आणून दिलेला आहे। मी असा हा व्हिडिओ मी माझ्या मायरी बनवलेला आहे। छान असा कांदा परतून झाल्यानंतर आपण त्या गहू खुपासाकडे पत्ता टाकलेला आहे आणि आपण ते वाटण परतून घेणार आहोत। चिकनच बनवलेलं असतं दरवेळेस, पण दरवेळेस वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेलं असतं, वेगवेगळं साहित्य वापरून थोडंसं डिफरंट डिफरंट बनवत असते। हा घरगुती मसाला टाकलेला आहे, थोडासा टाकणार आहे कारण आपण मिरची आणि खडा मसाला घेतलेला आहे, त्यामुळे आज काळ्या वाटणामध्ये बनवणार आहे सुक्क चिकन। मसाला छान भाजून घेतला होता। आणि आपण कशाची त्याला धुरी देणार आहोत, म्हणजे आपलं तंदुरी चिकन तयार होईल। मी चिकन आधी शिजवून घेतलेलं आहे, हळद, मीठ, कांदा, टोमॅटो, तेल टाकून शिजवून घेतलेलं आहे। आपला संडे मसाला, चिकन मसाला, घरगुती मसाला, हिरवी मिरची, हे सगळं आपलं टाकून झालेलं आहे। झणझणीत असं आपण चिकन बनवूया। काळ्या तव्यामध्ये अगदी छान तयार होणार आहे। काळ्या तव्यामध्ये कोणती भाजी छानच बनते। लोखंडाचा तवा असतं, लोखंडाच्या तव्यामध्ये मस्त अशा भाज्या बनतात, त्यामुळे मी इकडे आल्यानंतर बहुतेक वेळा काळ्या ह्या तव्यामध्येच भाज्या बनवत असते। आपलं सगळं साहित्य टाकून झालेलं आहे। आता आपण टाकूया आपलं शिजवलेलं चिकन आणि परतून घेऊया मस्त। चिकन पण चुलीवरती शिजवलं होतं, अगदी छान असं शिजलेलं आहे। चुलीवरती मस्त कोणतंही भागून ती भाजी, कोणताही स्वयंपाक हा चुलीवर छान असा बनतो। परतून घेऊया आणि झाकण ठेवून देणार आहे, आरावरती ठेवून देऊया। पाच ते दहा मिनटानंतर
आपण त्याला कोळशाची फोडणी देणार आहोत. आपलं तयार होईल तंदुरी चिकन घरच्या घरी अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत. पाच ते दहा मिनटानंतर मी त्यात कोळसा टाकणार आहे. आधी प्लेट ठेवलेली आहे, स्वच्छ धुतलेली प्लेट आहे ती. त्यानंतर आपण त्यात विस्तू टाकलेलं आहे आणि थोडंसं तूप किंवा तेल टाकायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवूया. कोळशाचा जो फ्लेवर आहे तो आपल्या चिकनला लागणार, लगेच झाकण ठेवून देणार आहोत. गरम गरम विस्तवरती पटकन तेल टाकायचं आहे किंवा तूप टाकलं तरी चालते. धूर जाऊ देणार नाही. कोळशाच्या धुरीमुळे आपलं चिकन अगदी छान असं बनलेलं आहे आणि आपण ते आता बाजरीच्या भाकरीबरोबर खाणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.